नमस्कार, नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। विरोधकाचं काम आहे टीका टीका करणं। मला वाटतं 9 जून 2017 सुद्धा अशा प्रकारचं उद्घाटन झालं होतं। 2017 आणि आज 2021 यामध्ये जी कालावधी गेला तो 4 वर्षाचा आहे। या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये काम झालं नव्हतं, याचा अर्थ तुम्हीच मान्य करताय की तुम्ही उद्घाटन केलंय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते। ते 2017 गेलेलं आहे आणि आज 2021 आहे। त्या पहिल्या टप्प्याचं तुम्ही उद्घाटन केलं असं तुम्ही स्वतः म्हणताय, मग दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज या ठिकाणी सत्ताधारी करणार का नाही करू नये? कारण यामध्ये बऱ्याचशा सुविधा उपलब्ध केलेल्या ज्या संकल्पना नव्हत्या त्याच आदरणीय खासदार राजनजी विचार साहेब एकनाथजी शिंदे साहेबांनी काही संकल्पना मांडल्या या संदर्भात। या बिल्डिंग ही बिल्डिंग ही नवी मुंबईची आयकॉन आहे। म्हणजे यामध्ये काय असलं पाहिजे आणि काय याच्या बुद्धिमत्ता संकल्पना आणि दूरदृष्टी या सगळ्याचा सुरेख संगम या ठिकाणी आपल्याला उद्या पाहायला मिळेल। कारण आज उद्घाटन आहे, उद्घाटनाला मोजक्याच लोकांना या ठिकाणी प्रवेश आहे। मी असं म्हणेन की बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः आपल्याशी बोलतील असं फील या ठिकाणी होणार आहे। म्हणजे फार खूप चांगल्या प्रकारचं या ठिकाणी लेझरची चलचित्र या ठिकाणी निर्माण केलं। मी स्वतः या ठिकाणी पाहिलं आणि मला मनाला समाधान वाटलं की मी ऐरोलीचा रहिवासी आहे, मी नवी मुंबईचा नागरिक आहे आणि या नागरिक असल्याकारणानं अशा प्रकारची वास्तू ऐरोलीत होते, नवी मुंबईत होते, याचा आनंद सगळ्यांना व्हायला पाहिजे, टीका करणाऱ्यांना सुद्धा व्हायला पाहिजे। कारण तुम्ही तुमचंही श्रेय असू शकतं नाही करून म्हणतंय, परंतु 2017 तुम्ही जे उद्घाटन केलं ते अपूर्ण होतं, ते पहिल्या टप्प्याचं होतं, हे दुसऱ्या टप्प्याचं पूर्ण उद्घाटन या ठिकाणी होतंय। जर तुम्हाला आणखी काय सुधारणा सुविधा या ठिकाणी हव्या अशा आपल्याला वाटत असेल तर तुम्ही निश्चित स्वरूपात पाठपुरा करा। आणि हे शहर राजकारणाच्या विळख्यात अडकलेलं असं म्हणायला हरकत नाही, परंतु अशा वास्तूच्या ह्याच्यामध्ये राजकारण येऊ नये। कारण यामध्ये कोणाच्या भावना असतील, कोणाच्या संकल्पना असतील, कोणाला काय हवं नको आहे ते त्या या ठिकाणी मिळणार आहे। आणि बाबासाहेब हे दूरदृष्टीचे नेते होते, त्यांना कुठे अशा बंधनात याच्या छोट्या ह्याच्यामध्ये अडकू नका। कारण हे जे मिळालेलं आहे हे नवी मुंबईच्या जनतेच्या करातून मिळालेलं आहे आणि हे प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी सांगेन। हे चांगली वास्तू या ठिकाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथल्या ज्युनियर इंजिनियरपासून आयुक्तापासून सगळ्यांनी केलेला आहे। हे श्रेय सगळ्यांचं आहे, कोणी एकाचं श्रेय नाही आहे। परंतु आम्ही सत्तेत आहोत असं त्यांना वाटतं, कारण आम्ही सत्तेत असलो तरी राजकारण या ठिकाणी करत नाही। पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं ते अपूर्ण होतं, आता दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन हे पूर्ण उद्घाटन आहे या ठिकाणी। या पहिल्या टप्प्यात मी तर सांगेन, पत्रकारांना सांगेन, पहिल्या टप्प्यात काय होतं ते तुम्ही दाखवा आणि दुसऱ्या टप्प्यात काय आहे तेही तुम्ही दाखवा। म्हणजे राजकारण कोण करतं या ठिकाणी निश्चित स्वरूपात जनतेच्या समोर येईल, परंतु या ठिकाणी कोणी राजकारण करू नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तिमत्वाला कुठलाही कचाट्यात अडकू नका, कसल्या राजकारणात गुंतू नका। हे आयकॉन आहे, हे आयकॉन अशा प्रकारे चांगल्या प्रकारे या ठिकाणी निर्माण झालाय, त्याचा वापर जनतेने चांगल्या प्रकारे करावा अशी संकल्पना या ठिकाणी मांडावा। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, प्रबोधन दिशा न्यूज, नवी। पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा।